अक्कलकोट तालुक्यातील खानापूर इथं जलजीवन मिशन अंतर्गत हर घर जल नळ पाणी पुरवठा कामाचा शुभारंभ करण्यात आला. अक्कलकोट तालुक्यातील खानापूर इथं जलजीवन मिशन अंतर्गत मंजूर झालेल्या हर घर जल या योजनेचा शुभारंभ जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष शिवानंद पाटील, युवा नेते रमेश पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक अण्णाराव याबाजी, शिवसिद्ध बुल्ला, भीमाशंकर विजापुरे, सरपंच सैफन पटेल, संजय याबाजी, भीमाशंकर विजापुरे, तिरुपती कन्स्ट्रक्शनचे अभिजित गायकवाड, बाबू राठोड, उपअभियंता विशाल राठोड, अशोक रत्नाकर यांची प्रमुख उपस्थिती होती. खानापूर जलजीवन मिशन अंतर्गत हर घर जल या योजनेच्या माध्यमातून पाणी टाकी, पाईपलाईन तसंच घरोघरी नळ जोडणी होणार आहे. दरम्यान या कामाचं विधिवत पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं. ग्रामस्थांच्या वतीनं जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष शिवानंद पाटील आणि युवा नेते रमेश पाटील यांचा सत्कार यावेळी करण्यात आला. याप्रसंगी बोलताना तडवळ भागातील प्रत्येक गावात जलजीवन मिशनचं काम युद्धपातळीवर सुरू असून या योजनेच्या माध्यमातून पाणी प्रश्न सुटणार असल्याचं ते म्हणाले. ಜಿಲ್ಲಾ ಪರಿಷತ್ ಉಪಾಧ್ಯಕ್ಷ ಶಿವಾನಂದ ಪಾಟೀಲ್ ಸರ್ ಮತ್ತ ರಮೇಶ್ ಗೌಡ ಅಣ್ಣಾರ ಯಾಬಾಜಿ ಮತ್ತು ವಿಜಯಪುರ ಸರ್ ಬೋಳಾ ಸರ್ ಊರಿನ ಪ್ರಮುಖ ಅತಿಥಿಗಳು ಉಪಸ್ಥಿತ ಆದ್ರದಲ್ಲ ಎಲ್ಲರನ್ನೂ ಮನಪೂರ್ವಕ ಆಭಾರ ಮಾಡಿಸ್ತೀನಿ. या प्रसंगी शिवानंद देवणगाव, कल्लप्पा बिराजदार, मल्लिकार्जुन कुरे, विठ्ठल मडसनाळ, अंबण्णा मडसनाळ, शिवशंकर कुरे, सुधाकर अंदेवाडी, रविकांत कुरे, कृष्णात वाघमारे, कुमार बिराजदार, खंडप्पा बससर्गी, बसवराज कोळी, अजय अंदेवाडी, पवन आंबेवाडी, मेघराज वाघमारे, पिंटू बिराजदार, संजय जमखंडी, नागनाथ वाघमारे, हनुमंत कोळी, कासू बिराजदार यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते.